शासनातर्फे शाळेच्या माध्यमातून 15 वर्ष वयोगटातील मुलांना गोवर रुबेला लस देण्यात येते. पुण्यातील हडपसर भागातील श्वेता कांबळे ही विद्यार्थिनी लस दिल्यानंतर आजारी पडल्याने तिला ससून रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र विद्यार्थिनीचा आजारी पडण्यामागे लसीकरणाचा काही दोष नसून त्या विद्यार्थिनीला ग्लुलेन बारिस सिंड्रोम हा मज्जारज्जू आणि मेंदू संबंधित आजार निर्माण झाला अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी दिली आहे. या मुलीमध्ये पॅरालायसिस लक्षण आहे. या आजाराची लक्षण लस देण्यापूर्वीच निर्माण झाली असावी. लस दिल्यानंतर लक्षणे प्रकर्त्याने जाणवली. ह्या मुलीचे सर्व खर्च सरकार करणार असल्याचं ससूनचे डीन अजय चंदनवाले यांनी सांगितलंय. मात्र लस दिल्यावर पॅरालायसिस झाला आणि आयसीयूत दाखल झाल्याचं पालकांनी आरोप केलाय. कोणती लस म्हणजे त्यांनी नवीन लस एक काढलेली आहे म्हणे की ह्या मुलांना कधी रोग होऊ नये काय होऊ नये म्हणून आम्हाला पालकाच्या मिटिंगमध्ये माझ्या मेसेजला त्यांनी सांगितलं होतं. माझी मिसेस गेली होती, तिने मला सांगितलेलं, मी तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हणले की जर थंडी ताप ही जर आला तरी काही घाबरायचं कारण नाही आहे. मग आम्ही तरी आला होता पण आम्ही त्याच्यावर त्यांनी सांगितल्यामुळे लक्ष दिले नाही. एक दिवस तर दुसऱ्या दिवशी मुलींना जास्ती झालं. रविवार गेला, शनिवारी दिलं, रविवार गेला, रविवारी आम्ही कमी लक्ष दिलं. मग सोमवारी आमच्या जास्ती म्हणजे तिला चालता येईना किंवा उभारता येईना बोलता येईना म्हणल्यावर आम्ही दवाखान्यामध्ये निघालो. शनिवारी लक्ष दिलेले पुन्हा मग मॅडमनं सांगितलं जरी ताप आला तर घाबरायचं काही कारण नाही म्हणलं. मग तिला आलेला ताप थोडासा मग परत आणि कमी झाला. परत मग काल सोमवारी पण आलेलं. मग सकाळ उठून तर ते तिला उभारता येत नव्हतं असं हातपाय स्वतःहून. सकाळी आणलेलं सानेगुरुजीमध्ये नेलं. तिथले डॉक्टर म्हणले ससनला घेऊन जा. मग डायरेक्ट इथं आणलं. 12 वाजता इथं आले. 8 वर्षाची श्वेता कांबळे ही सध्या ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे. 1 तारखेला तिला MR वॅक्सिनेशन दिलं गेलं आणि ती 4 तारखेला सकाळी 11 वाजता ससून रुग्णालयात तिला दाखल केलं. जेव्हा तिला दाखल केलं त्यावेळेला तिची परिस्थिती अशी होती की तिचे पायातल्या आणि हातामध्ये कमकुवतपणा जाणवत होता. तर आमचे जे पेडियाट्रिशियन आहे बालरोगतज्ञ यांनी तिचा डायग्नोसिस ग्लुलेन बारिस सिंड्रोम असं केलेलं आहे, ज्याच्यामध्ये हातापायामध्ये आपली ताकद ही कमी होत जाते आणि त्याच्यावर आता सध्या तिच्यावर उपचार चाललेले आहेत आणि ती लवकरच दुरुस्त होईल अशी आशा आहे.